नमस्कार, मी अनय जोगळेकर. दरवर्षी 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन जसा जवळ येतो तशी आपण वाट पाहत असतो भव्य परेडची, वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांची, हवाई दल तसेच सैन्य दलाच्या विविध तुकड्यांच्या कवायतींची. पण त्याचबरोबर आणखीन एक आकर्षण असतं की या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणा म्हणून कोण येणार आहे. आणि खास करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अनेक मोठमोठ्या नेत्यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट खूप गाजली होती. त्याचबरोबर आसियान या गटाच्या सर्वच्या सर्व म्हणजे 10 देशांच्या नेत्यांची भेटही गाजली होती. यावेळच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार आहेत ते म्हणजे ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष जाईर बोल्सोनारो. ब्राझील या देशाबद्दल आपल्यापैकी खूप जणांना खूप कमी माहिती असते, अगदी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांनाही कमी माहिती असते. ब्राझील म्हटलं की फुटबॉल, ब्राझील म्हटलं की साल्सा कार्निवल, एकूणच ब्राझील म्हटलं की सुशेगात. सुशेगात हा शब्द गोव्याचा आहे पण तरी ब्राझीललाही अशाच प्रकारचं वर्णन केलं जातं. थोडंसं संथ, टेक इट इझी, आरामात, अशा प्रकारचं ब्राझीलमधलं जनजीवन असतं. भारतापासून खूप लांब आहे ब्राझील, अनेक बाबतीत अतिशय विभिन्न आहे. ब्राझीलवर पोर्तुगीजांची एकेकाळची कॉलनी होती, आपल्याकडे गोवा ही कॉलनी होती, पण गोव्याचा आकार आणि ब्राझीलचा आकार याचा मेळ खात नाही. ब्राझील हा जगातला 5वा सर्वात मोठा देश आहे. एक महत्वाचा देश अशासाठी की या देशाला निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग संपन्नतेचं खूप मोठं वरदान लाभलेलं आहे. ॲमेझॉन सारखी जगातली सगळ्यात मोठी, विस्ताराने सगळ्यात मोठी नदी तिथे आहे. त्या नदीच्या सभोवतालचं प्रचंड जंगल, ॲमेझॉनचं रेन फॉरेस्ट आहे आणि या ॲमेझॉनच्या जंगलामुळे पर्यावरणाचा संतुलन राखलं जातं आणि अशा निसर्ग संपन्नतेने, इतर सर्व संपन्नतेने वैभव नटलेल्या ब्राझीलबद्दल एक आकर्षण असतं पण त्याच्याबद्दल फारशी माहिती नसते. ब्राझील आणि भारत तसं या दोन देशांची तुलना होणं स्वाभाविक आहे कारण आकाराने दोन्ही देश मोठे आहेत. ब्राझील भारतापेक्षाही मोठा आहे पण लोकसंख्येच्या बाबतीत मात्र ब्राझीलची लोकसंख्या केवळ 21 कोटीच्या घरात आहे, जी भारतातल्या उत्तर प्रदेशहून कदाचित कमी असेल. भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या कडे झेपावत आहे आणि त्यामुळे या दोन देशांमधले जे संबंध आहेत त्याचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अनेक गोष्टी असतात की ज्या केवळ कागदावर दिसतात पण प्रत्यक्षात खूप काही घडतंय असं त्याच्यात दिसत नाही. अनेक आंतरराष्ट्रीय फोरम्समध्ये भारत आणि ब्राझील एकत्र आहेत, त्याच्यात ब्रिक्ससारखा गट असेल किंवा मग IBSA असेल किंवा मग संयुक्त राष्ट्रात असेल, G20 असेल, पण असं असलं तरी भारत आणि ब्राझील यांच्यात द्विपक्षीय संबंधात चर्चा खूप होते पण फार घडत मात्र काही नाही. याचं एक कारण म्हणजे ब्राझीललाही भारताप्रमाणे, हे भारताला जे 1990 पूर्वी आणि त्याच्यानंतरही मोठ्या प्रमाणात जो एक समाजवादाचा किंवा एक डाव्या उदारमतवादी विचारसरणीचा जो शाप लागलेला होता आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची कार्यक्षमता, कुठल्याही प्रकारचं औद्योगिक धोरण किंवा पुढे एक ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतात की अशा बाबतीमध्ये थंडपणा, हे भारत आणि ब्राझील या दोघांचं सारखं वैशिष्ट्य आहे. दोन देशांमध्ये अंतरही खूप मोठं आहे आणि दोन देशांना जोडणारी विमानसेवाही फार नाही, म्हणजे तुम्ही अमेरिकेला एक साधारणतः 50-55 हजार रुपयांमध्ये स्वस्तात स्वस्त जाऊ शकता पण ब्राझील, म्हणजे ब्राझीलचा काही भाग हा अमेरिके एवढ्याच अंतरावर आहे पण ब्राझीलला जायला मात्र त्याच्या दुप्पट ते तिप्पट पैसे तुम्हाला खर्च करावे लागतात. भाषेची अडचण आहे, संस्कृतीचा फरक आहे आणि त्यामुळे भारत आणि ब्राझील यांच्यातले संबंध फार काही पुढे जाऊ शकले नाहीत. मधल्या काळात एक खूप मोठी आशा निर्माण झाली होती की भारत आणि ब्राझील अनेक विषयांवर एकत्र येऊ शकतात पण ती आशा फार काही पुढे जाऊ शकली नाही. एक त्याला एक प्रकारचं शैथिल्य प्राप्त झालं. भारत आणि ब्राझील हे अनेक गोष्टींमध्ये परस्परांच्या विरोधी उभे ठाकलेले दिसून येतात. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे साखर, कारण ब्राझील हा जगातला सगळ्यात मोठा ऊस उत्पादक देश आहे आणि ब्राझीलच्या ऊसामुळे अनेकदा महाराष्ट्रातल्या ऊस शेतकऱ्यांना जो त्यांना हमीभाव मिळतो त्याच्यावर तो परिणाम होतो, कारण ब्राझीलचा ऊस, ब्राझीलची साखर जेवढी बाजारात येते त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ठरले जातात.
भारत हा साखरेचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि भारतातही पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र याच्यात साखर निर्माण होते आणि त्याच्यामुळे ब्राझील आणि भारत हे अनेकदा साखरेमुळे एकमेकांच्या विरोधात आत्तापर्यंत ठाकलेले दिसून येत होते. कारण ब्राझीलमध्ये लोकसंख्या कमी आहे, प्रत्येक शेत हे शेकडो एकरचं आहे, तिथे सर्वत्र ठिबकनी पाणी दिलं जातं, रोबोटिक्स आणि मोठे इक्विपमेंट्स मशीनरी वापरून शेती केली जाते आणि या उलट भारतात खूप मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते, अनुदान दिलं असतं असा ब्राझीलचा आरोप होता. तीच गोष्ट WTO संबंधित जे अन्नधान्याच्या बाबत जी अनुदान दिलं जातं त्याच्यातही हा विषय होता ज्याच्या भारताबद्दल ब्राझीलनी तक्रार केली होती. पण आता हे चित्र खूप झपाट्याने पालटतंय. याचं कारण म्हणजे बोल्सोनारो यांची ब्राझीलच्या अध्यक्षपदावर झालेली निवड. जाहीर बोल्सोनारो हे अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे, खास करून त्यांची पर्यावरणाबद्दलची जी मतं असतील किंवा ॲमेझॉन जंगल तोडून तिथे विकासात्मक प्रकल्प उभे करण्याबद्दलची त्यांची मतं असतील, ॲमेझॉन खोऱ्यात राहणारे ज्याला तिकडचे मूळ निवासी तिकडचे ब्राझीलचे जे जाती जमाती आहेत त्यांच्या हक्कांबद्दलचे विषय असतील, या सगळ्या विषयांवर त्यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय जनमत तयार करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. अर्थात त्याच्यात थोडंसं तथ्य असलं तरी एक डाव्या पर्यावरणवादी मंडळींना एखाद्या माणसाला जेव्हा विलन ठरवायचं असतं तेव्हा ते अशा प्रकारची गोष्ट करतात. भारतातही अशा प्रकारची गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवी नाही आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अशा प्रकारचा वनवास अशा प्रकारचा भेदभाव अनेक वर्ष सहन केलेला आहे. पण आता जाहीर बोल्सोनारो ब्राझीलचे अध्यक्ष झाल्यापासून ब्राझील काट टाकतोय. एक प्रगत देश म्हणून एक औद्योगिक देश म्हणून पुढे येण्यासाठी एक उद्योग स्नेही देश म्हणून पुढे येण्यासाठी ब्राझील खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतोय आणि त्यामुळे त्यांची भारत भेट अतिशय महत्वाची आहे. भारतही इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 100 खाली जो 120 क्रमांकावर होता तो यावर्षी 63 क्रमांकावर आलेला आहे. ब्राझील अजूनही 124 क्रमांकावर आहे. त्यामुळे ब्राझीलला याच्यात खूप मोठा पल्ला पार करायचा आहे. पण भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य होऊ शकतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या दोन देशांचा काही सीमावाद नाही आहे. दोन्ही देश एकमेकांना कधी आव्हान किंवा एकमेकांचे स्पर्धक होतील असं काही एक उसाचा आणि साखरेचा विषय सोडला तर इतर कुठल्या गोष्टींमध्ये भारत आणि ब्राझील एकमेकांचे स्पर्धक होतील अशी काही फारशी चिन्ह नाही आहेत. दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर ती सर्व्हिस सेक्टर असेल पर्यटन असेल याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत आणि त्यामुळे हे दोन देश एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि कदाचित त्याचमुळे भारताने हा एक सामुदायिक गुंतवणूक करार करण्यासाठी ब्राझीलची निवड केलेली आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी आधीच्या UPA सरकारने भारताचं राष्ट्रीय हित लक्षात न घेता जे काही अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन ऍक्ट करार केले होते ते जवळजवळ 83 करार मोडीत काढले आणि ते भारताच्या राष्ट्रीय हिताला केंद्रस्थानी ठेवून ते करार नव्याने करायचा प्रयत्न आरंभ केला. जो आता ब्राझीलबरोबर हा करार होणार आहे तो यातला पहिला करार असेल. जाहीर बोल्सोनारो एक खूप मोठं शिष्टमंडळ घेऊन आपल्यासोबत येतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या सरकारमधील 7 ते 8 मंत्री असणार आहेत, एक मोठं उद्योजकांचं शिष्टमंडळ असणार आहे आणि त्यातले काही मंत्री त्यांच्या भेटीच्या आधीच भारतात आलेले असून या वाटाघाटी गांभीर्याने सुरू झालेल्या आहेत. हे 4 प्रामुख्याने क्षेत्र आहेत की जिथे भारत आणि ब्राझील यांच्यातल्या सहकार्याला वाव आहे. पहिला म्हणजे एनर्जी किंवा ऊर्जा क्षेत्र असेल. ब्राझील हा खूप वर्षांपासून उसापासून एथेनॉल बनवतो आणि एथेनॉलचं पेट्रोलमध्ये किंवा हायड्रोकार्बन्समध्ये मिश्रण करून त्या प्रकारचं जैविक इंधन म्हणून वापर करतो. भारतातही अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला वेळोवेळी पण अर्थात त्याला पेट्रोलियम लॉबीचा विरोध झाला. पण ब्राझीलमध्ये अशा प्रकारचं एथेनॉल सर्रास वापरलं जातं आणि त्या पर्यावरण स्नेही म्हणून आहे. अर्थात असं म्हटलं जातं की ब्राझीलमध्ये सुपीक जमिनीची काही कमतरता नाही आणि लोकसंख्या कमी आहे त्याच्यामुळे ते बायोफ्युएल मोठ्या प्रमाणावर करू शकतात. भारतात जमिनीचा तुटवडा असल्यामुळे भारताला त्या बाबतीत मर्यादा आहे. पण दुसरं म्हणजे ब्राझीलमध्ये आता नवीन शेल ऑइल किंवा इतर नवीन तेलाचे साठे सापडायला लागलेले आहेत आणि भारत या क्षेत्रामधला एक प्रमुख गुंतवणूकदार ब्राझीलमधला आहे. सध्या इराण आणि अमेरिकेतल्या एकूणच तणावामुळे आणि इराणवर टाकलेल्या निर्बंधांमुळे भारताचं इराणकडून तेल घेणं कमी झालेलं आहे आणि त्यातला काही प्रमाणात तो वाटा आहे तो ब्राझील उचलत आहे. स्टरलाइट या भारतीय कंपनीने ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तेलाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.
जो पारंपरिक इथेनॉलचा विषय झाला, खनिज तेलाचा झाला, त्याचबरोबर सौर ऊर्जा असेल, जलविद्युत असेल किंवा इतर प्रकारची वीज असेल, याच्यात सर्वात ब्राझील भारताला बरंच काही देऊ शकतो. दुसरा विषय आहे फूड सिक्युरिटी. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असला तरी अनेकदा आपल्याला ज्याला प्रोटीन्सचा प्रमुख स्त्रोत असतो त्या डाळींचा तुटवडा जाणवतो. ब्राझीलमध्ये प्रोटीनसाठी बीफ किंवा जनावरांचा मांस खातात, पण त्यामुळे त्यांच्या इथे डाळींचा तसा फारसा विषय नसतो. पण असं म्हटलं जातं की खास करून भारताची ही गरज लक्षात घेऊन ब्राझीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डाळीची लागवड त्यांनी सुरू केलेली आहे. हे डाळीचं उत्पादन मुख्यतः भारताला निर्यात करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे भारतात प्रोटीन्सची कमतरता जी आहे ती दूर करण्यासाठी एकूणच डाळींच्या किमतीतलं जे खूप मोठ्या प्रमाणावर चढ उतार होतात ते त्याला समतोल साधण्यासाठी ब्राझीलचा एक उपयोग होऊ शकतो. ज्या प्रमाणात भारताची लोकसंख्या वाढणार आहे आणि अन्नधान्याची मागणी वाढणार आहे त्या प्रमाणात भारताचं कृषी उत्पादन वाढेलच अशी काही शाश्वतती नाही. त्यामुळे भविष्यात ब्राझील आपल्याला एक अन्नधान्याचा प्रमुख निर्यातदार किंवा एक सोर्स म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. तिसऱ्या गोष्ट आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा ज्याला स्टार्टअप्स नाविन्यपूर्णता याच्यावरचे जे उद्योग असतात त्याच्यातही ब्राझील आत्तापर्यंत खूप पुढे नव्हता. कारण एक जसे म्हटलं की एक आळशी देश, एक थोडा याच्यातला स्लो आहे असं म्हटलं जात होतं. पण खास करून ज्याला युनिकॉर्न्स म्हणतात किंवा ज्या स्टार्टअप कंपन्या एक मोठा टर्नओवर $1 बिलियन टर्नओवर हे करतात त्या ह्याच्यात ब्राझील जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि ही जी सगळी नवीन तंत्रज्ञान आहेत ज्याला चौथी औद्योगिक क्रांती म्हणतात त्या बाबतीत भारत आणि ब्राझीलमध्ये सहकार्य होऊ शकतं. भारतातल्या अनेक IT कंपन्या ब्राझीलमध्ये खास करून पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषेमध्ये सेवा पुरवण्यासाठी तेव्हा त्यांनी ब्राझीलमध्ये स्वतःची दुकानं थाटली होती. ब्राझीलमधल्या विद्यापीठांचा दर्जा खूप काही चांगला नाही आहे, त्यामुळे तिथेही शिक्षण क्षेत्रात, सेवा क्षेत्रात, IT क्षेत्रात भारत आणि ब्राझील यांच्यात सहकार्याला वाव आहे. आणि चौथं म्हणजे डिफेन्स किंवा संरक्षण क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये हे सहकार्य वाढू शकतं. ब्राझीलला 10 शेजारी देश आहेत पण एकाही देशाशी त्यांचा सीमेवरून वाद नाहीये. एक दक्षिण अमेरिका तशी खूप मोठ्या प्रमाणावर युद्ध होत नाहीयेत. एक म्हणजे व्हेनेझुएला असेल, बोलिव्हिया असेल, अशांतता असली तरी पश्चिम आशियासारखा तो अशांत प्रदेश नसतो. आणि त्याच्यामुळे ब्राझीलची जी केपेबिलिटी आहे ती भारताला दोन्ही प्रकारचं म्हणजे नवीन तंत्रज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने ब्राझीलचा भारताला उपयोग होऊ शकतो. आणि भारतात मेक इन इंडिया किंवा मेड इन इंडिया असलेले डिफेन्स प्रॉडक्ट्स ती खरेदी करण्यासाठीही ब्राझील एक मार्केट होऊ शकतो. हे सर्व विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जाईर बोल्सोनारो यांच्या भेटीमध्ये त्याच्यावर सविस्तर चर्चा केली जाईल. अनेक गोष्टी उपाययोजना हाती घेतल्या जातील त्याच्याकडे आपण लक्ष देऊच. पण सर्वात महत्वाचं मला असं वाटतं की पीपल टू पीपल म्हणजे लोकांचं परस्परांमधील संबंध वाढवण्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये अधिक चांगली एअर कनेक्टिव्हिटी तयार करणं आवश्यक आहे. जर ब्राझीलला जायचं तिकीट कमी झालं तर अनेक भारतीय पर्यटक ब्राझीलला जातील, ब्राझीलियन लोक इथे येतील, पर्यटक येतील, विद्यार्थी येतील. पण अशा अनेक गोष्टींवर या भेटीमध्ये चर्चा होईल आणि ते उपाययोजना करायचा प्रयत्न केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हे जे कव्हरेज होईल त्याच्यात बोल्सोनारो यांच्या भेटीत पार पडणारे करार, त्याच्याबद्दलचं गुंतवणूक, याच्याबद्दल सर्वांची चर्चा होईलच. त्याचाही तुम्ही नीट लक्ष द्या आणि या भेटीत काय होतंय ते ट्रॅक करा, कारण हे संबंध भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.